आपले स्वागत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मिरवणुका, आंदोलने, सभा रद्द होणार. महाराष्ट्र राज्यात कोरोना बंधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ नये यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना. नियमांची कडक अंमलबजावणी करा. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही, अशा ठिकाणी आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एक एक रुग्णाचे किमान 20 तरी संपर्क शोधून काढण्याचे निर्देश दिले. ज्या भागात रुग्णसंख्या वाढते तेथे कंटेनमेंट झोन करायची तयारी ठेवावी असेही ठाकरे यांनी सांगितले. मास्क न वापरणे किंवा अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल असा स्पष्ट आदेशही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला. व्यावसायिक संस्था संघटनांनी SOP चा काटेकोर अंमलबजावणी करावी. विवाह समारंभासाठी पोलीस परवानगी आवश्यक. बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करणार. अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर.